फ्रेंड्स, तुमचे युअर रेसिपीजमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत 3 लेअरची पेस्ट्री। हे फक्त 30 रुपयात बनते आणि झटपट म्हणजे फक्त 5 मिनिटात बनते। तुम्ही नक्की या पेस्ट्रीला घरी बनवून बघा। बर्थडे वगैरेसाठी तुम्हाला बाहेरून आणण्याची गरज नाही आहे, तुम्ही घरीच अशी छान पेस्ट्री बनवू शकता। मुलांना खूप आवडेल ही पेस्ट्री, तुम्ही नक्की ट्राय करा। चला मग बनवूया। त्यासाठी आपल्याला 3 ओरिओचे बिस्किटचे पॅक लागणार आहेत। आपण बिस्किट काढून घेणार आहोत बाउलमध्ये। आता बिस्किटमधील जी क्रीम आहे ती क्रीम आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत। सर्व बिस्किटांची काढून घ्यायची आहे। आता मी काढून घेते। इथं मी क्रीम ही काढून घेतलेली आहे। भरपूर अशी क्रीम निघाली आहे। आता बिस्किट जे आहे ते आपण थोडंसं तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे। सर्व टाकून झाले की मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। 2 बिस्किट एक्स्ट्रा ठेवायचे आपल्याला। नंतर याची पावडर होईल, ती पावडर एका बॉलमध्ये काढून घ्यायची आहे। याच्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर टाकायची आहे। बेकिंग पावडर नसेल तर इनो वगैरे तुम्ही टाकू शकता। त्यानंतर याच्यामध्ये 1/2 कप मिल्क प्लस वॉटर, म्हणजे 1/2 कपामध्ये तुम्ही 1/2 मिल्क आणि 1/2 वॉटर घेणार आहोत आणि ते मिक्स करून घेणार आहोत। बघा, कन्सिस्टन्सी अशी हवी। त्यानंतर पॅन घ्यायचा, पॅनला तूप थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि एका चमच्यामध्ये मेजरमेंटसाठी 1 चमचा असं भरून घ्यायचं आहे मिक्सर आणि अशा प्रकारे टाकायचं आहे। 1 चमचा मेजरमेंटने सेम घेतल्यामुळे सेम येतील सर्व। आता आपण हे झालेलं आहे, उलटून घेऊया अशा प्रकारे। हे होण्यासाठी फक्त 1 ते 2 मिनिट लागतात आपल्याला। काढून घेऊया। सेम बाकीचे जे उरलेले आहेत ते सुद्धा असेच करून घेऊया। सेम मेजरमेंटसाठी 1 चमचा ओतायचा आहे आणि अशा प्रकारे पॅनकेक जो आहे तो बनवून घ्यायचा आहे। बघा, इथं 3 झालेले आहेत। आता याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपण मिल्क घालणार आहोत आणि याला छान मिक्स करून घेणार आहोत। क्रीमला छान सॉफ्ट क्रीम आपली झाली पाहिजे। तुम्ही बघू शकता फ्लफी सॉफ्ट क्रीम तर झालेली आहे। आता आपण 1 पॅनकेक घ्यायचा आहे, त्याच्यावरती क्रीम लावायची आहे। छान क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे। त्याच्यावरती दुसरा पॅनकेक ठेवायचा आहे। परत आपल्याला क्रीम लावायची आहे, त्यावरती तिसरा पॅनकेक ठेवायचा आहे। त्यावरती सुद्धा आपल्याला क्रीम लावायची आहे। आता आपण जे बिस्किट 2 ठेवलेले होते त्यातील 1 बिस्किट आपण क्रश करून घेणार आहोत। तुम्हाला हवं असल्यास सेकंड, म्हणजे दोन्ही पण क्रश केले तरी चालते, अशा प्रकारे टाकायचे। आणि त्याचे एजेस जे आहे ते मी असे प्रकारे कापून घेते की त्याचा स्क्वेअर तयार होईल। बघू शकता छान असे एजेस कापून घ्यायचे। टेक्स्चर अप्रतिम आलेलं आहे। या साईडने सुद्धा कापून घेते आहे। आता याला आपण मधोमध कापून घेणार आहोत या सुद्धा। आणि छान आपली पेस्ट्री तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान टेक्चर आहे। 3 लेअर झालेले आहेत, छान, खूप छान आहे। जसे बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळते ना, सेम त्याच प्रकारे झालेली आहे। बघा, मी तोडून दाखवते। एकदम सॉफ्ट आणि मऊ अशी झालेली आहे पेस्ट्री। तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा, मुलांना खूप आवडेल खायला। ही रेसिपी आवडल्यास या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या युअर रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत जास्तीत जास्त शेअर